येत्या दोन वर्षात मुंबईतले सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीनं घेतलेल्या महामुलाखतीत बोलताना दिली ज्येष्ठ चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दळडा यांनी ही मुलाखत घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेतली फूट तसंच सत्तांतराविषयीचा घटनाक्रमही विषय केला राज्यात चार हजार मेगावॅटचं सोलर फीडर आणण्यात येणार असून शेतकऱ्यांना किमान अठरा तास वीज पुरवठा उपलब्ध होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं सोलर फीडर बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी भाड्यानं उपलब्ध करून दिल्या तर त्यांना प्रतिमहिना साठ हजार रुपये भाडं देऊ असंही ते म्हणाले मुंबई शहराचं महत्त्व लक्षात घेता मुंबईशी कुणीही स्पर्धा करू शकत नाही असंही ते म्हणाले एखादा व्यावसायिक मुंबई बाहेर गेला असेल तर त्यापेक्षाही मोठा व्यावसायिक आपण राज्यात आणू असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला लोकसंख्या नियंत्रणासाठीचा कायदा तसंच समान नागरी कायदा देशात यायला हवा असं मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं